3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सोलापूर येथील सच्चिदानंद बांगार दिव्यांग कल्याण शाखा अधिकारी कमलाकर तिकटे दिव्यांग समाजसेवक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिव्यांगांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध हक्क सुविधांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना मंडल रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता म्हणाले की दिव्यांग व्यक्तींना निसर्गाने अतिरिक्त देणगी दिली असून ते सामान्य व्यक्तींपेक्षा खूप सक्षमरित्या कार्य करू शकतात. यावेळी त्यांनी येवला येथील एक उदाहरण दिले जेथे पैठणी बनवण्याच्या एका युनिटमध्ये 200 दिव्यांगांना काम दिले गेले आहे आणि ते दिव्यांग सामान्य व्यक्तींच्या तुलनेत पैठणीचे उत्कृष्ट उत्पादन देत आहेत. त्यांनी असेही नमूद केले की भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 2% जास्त लोक दिव्यांग असून ते अनेक क्षेत्रात अग्रेसरपणे कार्यरत आहेत. ते यापुढे म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी रेल्वे मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी नमूद केलेल्या सन 2005 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग शब्द वापरण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले गेले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कर्मचारी लाभ समितीने केले होते. यावेळी अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक शैलेश परिहार वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी जीपी भगत मंडल कार्मिक अधिकारी रमेश अय्यर सहायक कार्मिक अधिकारी एव्ही कुलकर्णी यांच्यासह अन्य शाखाधिकारी तसेच कर्मचारी लाभनिधी समितीचे सदस्य शारदा सिन्हा सदस्य ओबीसी असोसिएशन संजय पवार सदस्य एनआरसीयूएम उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे अजय सावंत अमरजीत झा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बनसोडे यांनी केले. कपड्यांचा ढीक जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.